महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी नादो महानोर यांचं काल पुण्यात निधन झालं होतं. त्यांचा पार्थिव देह आज अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मूळ गावी पळसखेडा इथल्या पानकळा या निवासस्थानी ठेवण्यात आलेला आहे. आपण बघू शकता की आपल्यासमोर नादो महानोर यांचा पार्थिव देह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आणि त्याचबरोबर त्यांचे आप्तस्वकीय नातेवाईकसुद्धा शोकाकुल अभ्यस्थेमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक मान्यवर जे आहेत ते 12 ते 2 नंतर या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी येणार आहेत. 12 ते 2 नंतर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दीसुद्धा या ठिकाणी होणार आहे. नादो महानोर यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या शेतामध्ये केले जाणार आहेत, त्यासाठीची एक तयारीसुद्धा या ठिकाणी सुरू आहे. आपल्यासोबत नादो महानोर सरांचे चिरंजीव डॉक्टर बाळकृष्ण महानोर आहेत. सर, अंत्यविधी कुठे, कधी आणि कसा होतो आहे? अंत्यविधी आज सायंकाळी 5 वाजता पळसखेड मूळ त्यांच्या गावी शेतामध्ये बंगल्यावरती, म्हणजे शेतात राहतात. पानकळा हे घराचं नाव आहे आणि शेतामध्येच शासकीय इतमामाने 5 वाजता सायंकाळच्या वेळेला आज होणार आहे. इकडे येण्याचे मार्ग कुठले कुठले आहेत, जे चाहते आहेत त्यांनी कशा पद्धतीने यायचं? इथे येण्यासाठी औरंगाबाद जळगाव हा हायवे जो मुख्य रस्ता आहे तिथून. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ. अपॉइंटमेंट साठी कॉल 9015245245. पळसखेडेगाव 6 किलोमीटर मध्ये 3 किलोमीटर आहे, शेताचं अंतर 6 किलोमीटर आहे. तर वाकोद या गावाला थांबून तिथून मध्ये तुम्ही डाव्या बाजूने औरंगाबादून येताना, उजव्या बाजूने जळगाव नेताना हा रस्ता आहे, डांबर रोड आहे. इथपर्यंत गाड्या वाहन सगळं येऊ शकतात. इथे तुम्ही सायंकाळी 5 पर्यंत 4:30-5 पर्यंत पोहोचू शकतात अगदी वेळेस. तुमच्या बाबतीत विचारायचं झालं तर आज तुमचं पितृछत्र हरवलेलं आहे. कवी साहित्यिकांच्या बाबतीत जर म्हटलं तर त्यांच्यासाठी सुद्धा एक पितृछत्र हरवलेलं आहे. काय भावना आहेत सर आज आपल्या? नाही, त्या दादांनी तर मला नेहमी सांगितलं, मी गेले 35 वर्षापासून त्यांच्यासोबत शेतामध्ये इथे काम करतो. शेतात काम करत असताना त्यांनी सांगितलं की माझी कविता अजरामर राहील आणि त्याला चाहते खूप आहे, रसिक आहेत. साहित्य झालं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कविता आहे, साहित्य आहे किंवा हे सगळं जनता चालवणार, लोक चालवणार, सगळं चालवणार. पण शेती माऊलीचं जे आहे, शेती माऊलीचं जे उदरनिर्वाह करणं आहे किंवा ज्या गोष्टी शेती माऊलीसाठी ज्या करायचं आहे, तुला सांभाळायचं आहे, तुम्ही सांभाळायचं आहे, कुटुंबाने तुम्ही सांभाळायचं आहे. माझं शेतीवर नितांत प्रेम आहे, मी लहानपणापासून वडिलांपासून शेतीच करतो आहे, आता पण मी शेती करतो. शेवटपर्यंत त्यांनी आमदारकी केली, सगळं केलं, सगळे पदं मिळाले, पद्मश्री मिळाले, पण पळसखेड आणि गाव सोडलं नाही, शेत सोडलं नाही. हाच वारसा घेऊन आम्ही चालवणार की त्यांना एवढं पदं सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचे पाय इथेच होते, कधीही मुंबई पुण्यामध्ये कुठेही राहिले नाही. एका रात्रीचे गेले, कार्यक्रम झाला, घरी आलेत आणि त्यांनी सांगितलं की शेती माऊलीचंच करा तुम्ही, शेती माऊलीच आपल्याला पोटभर देणार आहे. कुठल्याही गोष्टी, साहित्य घेणं देणं दुसऱ्या गोष्टी आहे, कविता आहे, जनता त्याच्यासाठी आहे, लोक आहेत बसलेले आहेत, ते चालवतील. कविता माझे ते वाचतील, चालवतील, विद्यापीठाला जातील, पुस्तकाला जातील, सगळ्याला जातील, ते चालवतील. पण मात्र हे जे आहे शेती माऊलीचं जे आहे त्याची आबाळ करू नका, हे मात्र तुम्ही चालवा आणि हा वारसा तुम्ही पुढे चालवायचा आहे, असं ते सतत आम्हाला आठवणीतून सांगायचे की बोलता बोलता बोलून द्यायचं की हे सांभाळा, हे सांभाळा. आणि मला शिकवलं त्यांनी, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी सगळं काम करतो आहे. शेतीमध्ये आमचे सीताफळे आहे, लता मंगेशकर नाव त्यांनी सीताफळीला दिलेलं आहे. जैत्रजीत पिक्चरचा संबंध आल्यानंतर लता दिदींचे त्यांचे, तर तेव्हापासून त्यांनी लता मंगेशकरला नावाने लता फळ असं सीताफळीला नाव दिलेलं, जगभर आमचं नाव आहे त्या गोष्टीने. आणि इतर पिकंही आम्ही क्रॉप करत असतो, छोटी मोठी शेती आहे पण छान पद्धतीने ते रुजले इथे राहिले. आणि छोटी शेती, छोटे मारडा नसताना शेतातच राहिले, शेतातच घर केलं. कधी त्यांना असं भावना झाली नाही की मुंबई पुण्यामध्ये दिल्लीमध्ये आपण राहावं किंवा तिथे जावं. एक रात्रीचे गेले परत आले पण शेतीतच पाय, कुठूनही आमदार होते त्यावेळेला आले तर बॅग रस्त्यावर सोडून द्यायचे आणि शेतात येऊन थांबायचे, इथे रमायचे. आणि छानपैकी त्यांनी जीवन याची शेतामध्ये रमलं, शेतामध्ये झालेलं आहे. छान त्यांचा जो वारसा आहे आम्ही चालवणार आहे, आम्ही कुटुंब सगळे, घरातली मंडळी, आम्ही सगळं. हा वारसा मात्र शेतीचा, शेतीतले पाय आमचंही कधी निघणार नाही, अशा प्रकारे छान प्रकारे त्यांनी आम्हाला शिकवलं. छान त्यांनी हा वारसा आम्ही सतत चालवणार. दुसरा एक प्रश्न आहे की तुमच्या आईचं निधन झाल्यानंतर महानोर सर मोठ्या प्रमाणात व्याकुळ झाले होते. त्या व्याकुळतेतून अनेक कविता लिहिल्या, कविता संग्रही त्यांनी काढला आणि मधला जो काळ होता तो त्यांच्या एक वेगळ्या ऋणानुबंध दर्शवणारा काळ होता. तुमच्या आईचे आणि वडिलांचे कसे ऋणानुबंध होते? नाही नाही, आई वडिलांचे ऋणानुबंध तर वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं दोघांचं लग्न झालं. वयाचे 60-65 वर्ष सोबत राहिलेत आणि अकस्मात असं मागच्या वर्षी हे झाल्यानंतर, म्हणजे मागच्या याला झाल्यानंतर, म्हणजे त्यांचं निधन झालं मागच्या 2 वर्षापूर्वी, तर ते त्या काळामध्ये असं बघा म्हणजे खचून गेलेले होते. गेल्या वर्षभरामध्ये ते पूर्णपणे मानसिक आणि शारीरिकही दोघी थकून गेले होते. ते गेल्या 65 वर्षाच्या काळामध्ये सोबत असलेल्या आई त्यांना सोडून गेल्यात, माझ्या आई त्यांना, म्हणजे त्यांच्या मिसेस,
आणि एवढा जिवाळा एकोपा खेड्यामध्ये राहून जीवन जगले, छानपैकी त्यांनी जीवन जगलेले, त्यांचा आम्ही आदर्श घेतला की एवढं मोठं पद मिळून पद्मश्रीपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांच्या पायाशी येऊन जवळ येऊनसुद्धा त्यांनी शेतीतला पाय सोडला नाही आणि दोघांचे संबंध छान राहिले. आई छान प्रकारे येणाऱ्या लोकांचं पाहुणचार करणे, घरातलं घर काम करणे कधीही त्यांनी दाखवलं नाही की मी एका मोठ्या व्यक्तीची पत्नी आहे आणि मला बा असं असं मोठेपण द्या, मी मोठी आहे, मला असं नाही. एक सामान्य गृहिणीसारखं त्यांनी शेवटच्या माणसालासुद्धा इथे जेवण खाऊन, मंत्री मोठे लोक आले, साहित्यिक आले, सगळं क्षेत्रातले लोक आले, पण जेवण खाऊन खाल्ल्याशिवाय कोणाला इथून परत पाठवलं नाही, उपाशी पाठवलं नाही. तोच वारसा आम्ही चालवणार आहे की शेवटचा जरी गरीब माणूस असेल आणि टॉप मोस्ट कोणी जरी आले असेल, मोठ्यातली मोठी लोकं, साहित्यिक आली, मोठी मोठी राजकीय लोकं आली, सगळ्यांचे संबंध आले, पण त्यांनी कधी असं दाखवलं नाही की मी खेड्यातली आहे ना असं असं आहे मला काही. त्यांचा साधेपणा फार मोठा आम्हाला शिकवून गेला, दादांचा पण साधेपणा खूप मोठा आम्हाला शिकवून गेला. छान प्रकारे त्यांनी जगलेत, तोच वारसा आम्ही आता चालवणार आहे की साधं कसं राहायचं, लोकांमध्ये कसं संबंध ठेवायचे. आणि त्यांनी सगळं जग आपलं केलं, म्हणजे कुठल्याही कोणतीही गोष्ट त्यांनी अशी ठेवली नाही की हा व्यक्ती हा आहे. त्यांनी आम्हालाही कळत होतं की हा चुकीचा माणूस आहे, पण तरी त्यांनी संबंध ठेवले की हा व्यक्ती वेगळा आहे. आम्हाला माहिती होते हा चुकीचा बोललेला आहे, वेगळा आहे, पण त्यांनी कधी दाखवलं नाही, त्याला जवळ घेतलं, प्रेम केलं. आज आम्हाला ते शिकायला भेटलं की जगायचं कसं, जगताना आपण छान राहायचं, जगायचं कसं, हा वारसा फार मोठा आम्हाला देणगी देऊन गेला त्यांचा. नाही तर एका वेळेला एक मोठं एवढं पद मिळाल्यानंतर व्यक्ती बदलतात, माणसं बदलतात, मुलं बदलतात, पण आमच्यामध्ये एक शिकायला भेटलं त्यांच्याकडून की चुकून असं होऊ देऊ नका. शेवटचा मजूर असेल, कोणीही असेल, मोठी व्यक्ती असेल, कोणी आदराने राहा, नमून राहा. आणि त्यांच्या तोंडून मी कधीही पाहिलं नाही की त्यांनी कधी कोणाला रागवले आणि कधी कोणाला शिवी दिली, कधी असं त्यांच्या हीच फार मोठी देणगी आम्हाला शिकायला भेटलेली. साहित्य कला तर ही तर आहे, खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची जगभर जाते, पुस्तकं आहेत, विद्यापीठाला आहेत, शिकतायत. आज IPS कलेक्टर, मोठी मोठी व्यक्ती त्याच्या यांच्यामधून होत आहेत सगळी मंडळी. पण एक छान मोठा असा वाटतं, मलाही वाटतं सगळ्या नवीन तरुण पिढीसाठी असं वाटतं आहे की सगळ्यांना हा एक वारसा पाहिजे की कधी मतभेद नको, कधी चुकीचं वागणं नको, हे त्यांच्यापासून शिकायला भेटलं. कधी रागवलं नाही, कधी शिवी दिले नाही, आणि कोणी काही बोललेलं असेल तरी त्याला जवळ घेतलं आणि खांद्यावर हात ठेवून त्याला आपलं केलं, हा फार मोठी गोष्ट आम्हाला शिकायला भेटली. तो वारसा आम्ही मात्र चालवणार आहे. आज त्यांचं निधन झालेलं आहे. आयुष्यभर तुम्ही त्यांच्यासोबत कविता ऐकत, बोलत, शिकत आलेला आहात, तर त्यांची आत्ता या क्षणाचं त्यांचं कुठलं गाणं किंवा कुठली कविता तुम्हाला नजरेसमोर येते? नजरेसमोर काय शेतातलं असतं, ह्या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रोडलो, अशा पद्धतीने अनेक कविता केलेल्या आहेत. त्या सगळ्या या मातीशी जोडलेल्या होतं, मातीशी नातं जोडलेलं होतं, आणि सहज गोष्टी असं त्यांनी अनेक कविता सांगितलेल्या, अनेक गोष्टी ते म्हणायचे आम्हाला सांगायचे. पण अशा शेतीतून मिळालेल्या कविता आहे, प्रेमसंबंधातून मिळाल्या आहे, सगळ्या शेतीशी निगडीत अशा गोष्टी त्यांनी मांडलं, छान प्रकारे मांडलेल्या आहे सगळ्या प्रकारे. आज पिक्चरला गाणे आहेत वेगळ्या पिक्चरमध्ये, जैत्रजीपासून जांभूळ पिकल्या झाडा गेल्यापासून तर अनेक गाणी त्यांचे आज फेमस आहे, जगजाहीर आहेत. आणि छान प्रकारे त्यांनी जगले, छान केलं, कविता लिहिल्या, छान कविता ह्या तुमचा आमच्यापर्यंत वारसा त्यांनी आज शतकानुशतकं चालणारा आहे, अशा कविता छान त्यांच्या आहेत. की ह्या कविता मला तरी वाटतं की अनेक कवी कवी लिहितील, पण यांचा तोडीस तोड असं होणं शक्य नाही. कारण शेतात राहणारे कवी आम्ही कधी पाहिले नाही, शेतात राहिलेला रमलेला कवी कधी पाहिला नाही. शहरात राहून कविता लिहिणे आणि झाडा फुलांशी बोलताना, ती इथे नेहमी सांगायचे की झाडं फुलं फळं पक्षी मला बोलतात, माझ्याशी बोलतात, अशा त्यांनी कविता छान छान प्रकारे लिहिलेल्या. छान कविता आहे, कविता संग्रह आहे, पुस्तक आहे, कादंबरी आहे त्यांची. आणि अजून त्यांनी मला सांगितलं होतं शेवटच्या वेळेला की मला अजून खूप लिहायचं, पण त्यांचा नंतर एकूण व्याधी आजारपणामुळे त्यांना लिहिता येत नव्हतं, डोळ्याने दिसत नव्हतं, थोडं कमी दिसायला लागलं, त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी थांबवल्या, लिखाण झालं नाही त्यांच्याकडून. खूप मनामध्ये होतं त्यांच्या की अजून जनतेपर्यंत मला खूप द्यायचं आहे. शेवटचं पुस्तक आईंवरती लिहिलं त्यांनी, सुलोचनेचे पाऊल असं एक छान पुस्तक लिहिलं. ते पुसट पुसट दिसत होतं, पण माझ्या मुलाला नातवाला त्यांच्या सांगून करून असं त्यांनी पुस्तक एक तयार केलं. छान प्रकारे एक पुस्तक त्यांनी केलेलं आहे आईसाठी, आठवणींसाठी, आमच्या आईसाठी, म्हणजे त्यांच्या मिसेससाठी, असं छान आठवणीचं एक पुस्तक आहे. आणि छान प्रकारे कविता लिहिल्या, छान जगले, आनंद आहे. छान प्रकारे त्यांनी, म्हणजे त्यांचं जीवन छान प्रकारे गेलं, कधी त्यांनी स्पर्श शहराचा येऊ दिला नाही. तोच वारसा आम्ही चालू ना, आम्हालाही आता इथे जगताना असं कधी शहर वाटत नाही. ते जगताना पाहिलं की बाबा छान प्रकारे जगतायत, तर आपण पण छान प्रकारे तसंच राहायला पाहिजे. अशा प्रकारे छान गोष्टी आहे की सगळ्यांच्या जनतेपर्यंत हे पोचलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी पोचत नाही, एक मोठी व्यक्तीच पोचते, पण छोट्या तळातून आलेला म्हणून, छोट्या एका झोपडपट्टीतून आलेला मजुराचा मुलगा असलेला, वडील म्हणजे त्यांचे वडील आजोबा मजूर होते, मजुराच्या मुलाने केवढं नाव लौकिक करणे आणि पाय इथेच ठेवणे. नाहीतर आज आपण जगामध्ये पाहतो की सगळी माणसं बदलून जातात, थोडा पैसा आला, नाव लौकिक आलं, विसर पडतो.
पण त्यांनी नातं होतं, समाज, भाऊ, बन सगळं कुणालाही विसरले नाही, प्रेम दिलं आणि सगळ्यांवर एवढं जिव्हाळ्याचं प्रेम केलं की सगळ्या लोकांना माहिती आहे. आज मुंबई, पुणे, कोणत्याही शहरामध्ये असो, खेड्यापाड्यामध्ये असो, शेवटच्या तळापर्यंत असो, खूप लोक छान त्यांच्यावर प्रेम करतात. अजूनही आम्हाला आश्चर्य वाटतं की आता जेव्हा संबंध त्यांचे किंवा बोलताना सांगताना एका छोट्या छोट्या व्यक्तीशी त्यांचे संबंध असायचे, बोलायचे, सांगायचे आणि छान प्रकारे असं जीवन जगल्यामुळे आम्हालाही आनंद वाटतो की आपणही अशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे आणि छान प्रकारे आम्हाला एक त्यांच्यापासून शिकायला मिळालेलं आहे. किती जरी झालो मोठा तर पाय मातीत ठेविणं, आभाळामध्ये जाताना गाणं मातीचं गाईनं, अशा शब्दातली नादू महानोरांबद्दलची भावना त्यांचा मुलगा बाळकृष्ण महानोर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपल्या शब्दामध्ये आदरांजली वाहिलेली आहे. आज सायंकाळी 5 वाजता नादू महानोर सरांवरती अंत्यसंस्कार होणार आहेत. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.